थोडं चांगलं वाटतं 5G, कारण परत बदलण्यापेक्षा नमस्कार मित्रांनो, कसे आहात? तर आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये, आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे. तर हा ब्लॉग होणार आहे सिक्वल. आपला जो व्हिडिओ होता, काय वाटतं तुम्हाला, नवा पार्ट देईल का? त्या व्हिडिओचा हा सिक्वल होणार आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये बनवून राहा, आणि कसा वाटतो हा व्हिडिओ खाली कमेंट सेक्शनमध्ये सांगा. चला स्टार्ट करूया व्हिडिओ. तर गोष्ट अशी आहे की नवनाथचा मोबाईल झाला होता खराब, आणि आम्ही दोघेही सर्च करत होतो, सध्या रिसर्च करत होतो की बाबा कोणता मोबाईल चांगला आहे, काय कोणत्या मोबाईलचे फीचर्स चांगले आहेत. सध्या आम्हाला हवा होता कॅमेरा चांगला हवा होता, कारण आपल्या ब्लॉगमध्ये यूज करण्यासाठी जर चांगल्या प्रकार कॅमेऱ्याचा फोन भेटला तर आपल्या ब्लॉगसाठी फायदाच होणार होता त्या फोनचा. तर आम्ही फ्लिपकार्टला पाहिले, ॲमेझॉनला पाहिले, आणि ऑनलाईनला थोडासा मोबाईल घेण्यासाठी प्रॉब्लेम येत होता, त्यामुळं आम्ही काय केलं, ऑफलाईन फोन घ्यायचं ठरवलं. तर ऑफलाईन फोन घेण्यासाठी आम्ही इथेच जवळच्या एका स्टोअरमध्ये गेलो आणि मोबाईल पाहिला. 28 हा चांगला वाटतो मला, सण 5G आहे ना सध्या, हा 5G असेल, 4G 5G आलंय ना परत आलेले, थोडं चांगलं वाटतं 5G, कारण परत बदलण्यापेक्षा आमचं ठरलं होतं की सॅमसंग M51 घ्यायचा, पण तिथं गेल्यावर मोबाईलच्या स्टोअर मालकांनी वेगवेगळे फोन दाखवले, त्याचे फीचर्स आम्हाला सांगितले, त्यामुळं तिथं जाऊन आमचा डिसिजन बदलला. ह्या दोघांमध्ये काय फरक आहे? A52S आणि कॉन्फिगरेशन मध्ये काय फरक आहे? सेम राहतो जवळपास, कॅमेरा पण सेम आहे. ह्याचा किती 64 मेगापिक्सल जातो ना, 48 रॅम किती आला, 6 GB, 8 GB पण आहे. बरोबर. आणि ह्याला बॅटरी किती? बॅटरी सेमच. मग हा 8 GB रॅम येते, हा चांगला वाटतो. त्यात पण 8 GB रॅम येतो, 6 GB. हा त्याची प्राइस पण हाय जातो सर. हा 28 मध्ये 8 GB ते म्हणलं चांगलं आहे. पहिल्यांदा तर आम्ही सॅमसंगचा M51 फोन पाहिला होता, आणि त्याचा हा एक लुक आहे, तो तुम्हाला मी देतो. तर सादर करत आहेत सॅमसंग M51. M51 पाहिला आम्ही, पण त्याचा थोडासा प्रॉब्लेम येत होता पेमेंटसाठी, त्यामुळं आम्ही दुसरे फोन पाहायचं ठरवलं. त्यांनी पण आम्हाला सजेस्ट केला, तर मग आम्ही ओप्पोचा फोन पाहिला, आणि ओप्पोचा फोन कॉन्फिगरेशन वगैरे त्यांनी आम्हाला समजून सांगितलं. सॅमसंग M51 पेक्षा तर कॉन्फिगरेशन चांगलंच होतं, पण सॅमसंगचा फोन घ्यायचा आमच्या मनात होतं दोघांचं. तिथं थोडा पेमेंटचा प्रॉब्लेम असल्यामुळं तो फोन काही आम्हाला घेता आला नाही. पण नंतर आम्ही ओप्पोचा फोन पाहिला, आणि त्याचे कॉन्फिगरेशन आम्हाला खूप आवडले. त्यांनी पण मोबाईलचे जे स्टोअर मालक आहेत, त्यांनी पण आम्हाला खूप छान प्रकारे समजून सांगितले सर्व फीचर्स वगैरे त्या फोनचे. कॅमेरा खरंच यूज केला,
तर खरंच लाजवाब होता त्याचा एक्सपिरियन्स त्या फोनचा. कॅमेरा क्लॅरिटी, फीचर्स, 12 GB RAM, 128 GB स्टोरेज, असं जवळपास आजकालच्या सर्व फोनला जे फीचर्स आहेत ते तर होतेच, पण त्यात ॲडव्हान्स असं एक्सपेक्ट होती की आम्ही जर आपल्याला 8 GB रॅम होती त्याची, पण आपण त्याची रॅम वाढवू शकत होतो 4 GB, म्हणजे टोटल 12 GB रॅम होत होती त्याची. आणि कॅमेरा क्वालिटी तर खरंच मस्त आहे त्याची. पण मग आम्ही नंतर काय केलं की ओप्पोचा फोन आम्हाला आवडला, त्याची प्राईस काय तर 30,000 होती, तर 9-9 बजेट 30-28 याच दरम्यान असल्यामुळं तो आम्ही फिक्स केला मोबाईल. की आपल्याला पार्टी देणार होता ना, तर त्या पार्टीसाठी ही कारण झालं ह्या मोबाईल फोनचं. तर ॲक्च्युली पार्टीची गोष्ट अशी की खूप दिवसापासून मी नवनाथला म्हणत होतो की पार्टी कधी देणार, तर म्हणजे योगच जुळत नव्हतं. आणि तो पण म्हणजे देतो म्हणत होतो नाही असं नाही, पण ॲक्च्युली त्याला पण वेळ भेटत नव्हता त्याच्या जॉबमधून, त्याच्या कामातून, आणि मला पण माझ्या कामातून वेळ भेटत नव्हता. पण अखेरीस आज तो दिवस ठरला ज्या दिवशी आम्ही पार्टीला गेलो दोघे पण, ती नवनाथची पार्टी होती. तर पार्टीमध्ये म्हणजे एक चांगला जोक जुळून आला ज्यात नवनाथने आपल्याला पार्टी दिली. तर पार्टीचे हे काही दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय, ते पहा आणि कसे वाटले ते आम्हाला खाली कमेंट सेक्शनमध्ये सांगा. नवाने आता पार्टी फिक्स केलेली आहे, तर आजची पार्टी नवाकडून. नवीन मोबाईल घेतलाय त्याबद्दल काय दोन शब्द काय पण सांग. नावाचा नवीन मोबाईल अशा पद्धतीने नावाने आपल्याला पार्टी दिलेलं आहे. खूप म्हणजे खूप बहुत सदिवस आहे आम्ही इसका इंतजार कर रहे थे, आणि थँक्यू नवा पार्टी दिल्याबद्दल. आपल्या ऑडियन्सकडनं पण तुला थँक्यू पार्टी दिल्याबद्दल. आणि अशा प्रकारे आपला हा ब्लॉग पण पूर्ण झाला. नवनाथने नवीन मोबाईल पण घेतला, आणि नवनाथ आपल्याला पार्टी देईल का नाही काय वाटतं तुम्हाला, नवनाथ आपल्याला पार्टी देईल का नाही ह्या प्रश्नाचं उत्तर पण भेटलं आपल्याला, म्हणजे थोडक्यात आपल्याला नवनाथकडून पार्टी भेटली. तर अशा प्रकारे हे सर्व नवनाथच्या पार्टीची गोष्ट होती. तुम्हाला काय वाटतं नवनाथ पार्टी देईल का नाही, ह्या व्हिडिओचा हा सिक्वल होता. तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ तर खाली कॉमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ. आपल्या व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, आणि जर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या एका नवीन व्हिडिओमध्ये.
तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा आणि खुश राहा. नवीन मोबाईल घेतलाय त्याबद्दल काय दोन शब्द काय पण सांग. नावाचा नवीन मोबाईल.